सध्या जिल्ह्यामध्ये गोवरची एक सौम्य प्रकारची अशी साथ चालू आहे. आत्तापर्यंत 4 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि 96 रुग्ण संशयित आहेत, पैकी बीडमध्ये 1 आणि गेवराईमध्ये 3 रुग्ण आहेत. तर गोवरची काळजी घेण्यासाठी सर्वप्रथम सर्व पालकांनी आपल्या लहान बच्चूंचं इम्युनायझेशन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. या गोवरचे 3 डोस असतात, 1 9 महिन्याला, 1 15 महिन्याला आणि 4.5 वर्षाला. या गोवरचे जर डोस घेतलेले असतील तर याच्यापासून इम्युनिटी मिळते आणि मिझलचा धोका पूर्णपणे कमी होतो. त्याचप्रमाणे मुलाला जर विटॅमिन एचे डोस दिलेले असतील तर निश्चितच ते मिझल्सला प्रिव्हेंट करतं. आणि जर यदा कदाचित गोवर झालाच तर आता गोवर ओळखण्याचे 1-2-3 लक्षणं असतात की एक त्याला हाय ग्रेड फीवर असतो, त्याच्यानंतर 4-5 दिवशी कानाच्या पाठीमागे त्याला असं रॅश येतो आणि शरीरावरसुद्धा अशी पुरळ आल्यासारखी येते. याच्यावरून लोकांनी ओळखलं पाहिजे की हा गोवर आहे आणि तातडीनं त्याला बालरोग तज्ज्ञाकडे घेऊन जाणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि ज्या रुग्णांना अशी गोवरची लागण झालेली आहे याच्यामध्ये त्यांचं आयसोलेशन विलगीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण एक गोवरचा रुग्ण संपूर्ण गावामध्ये तो ड्रॉपलेट इन्फेक्शननं साथ पसरू शकतो. ती होऊ नये म्हणून किमान 10 दिवस तरी त्याला आयसोलेशन ठेवणं अनिवार्य आहे. सर, जिल्हा रुग्णालयात काही वेगळा कक्ष निर्माण केलेला आहे आणि डॉक्टरांची वेगळी टीम तैनात आहे का सध्या? नाही, जिल्हा रुग्णालयामध्ये एक इन्फेक्शियस वार्ड आपल्याकडे ऑलरेडी आहे आणि डॉक्टर पण त्याच्यासाठी आम्ही अपॉइंट केलेले आहेत. परंतु सध्या आमच्याकडे रुग्णसंख्या नसल्यामुळे त्या वार्डमध्ये आणखी कोणी रुग्ण भरती झालेला नाही.